चला बघूया. प्रश्न असा आहे, आज मंगळवार असेल तर 175 दिवसानंतर कोणता वार असेल, असा प्रश्न साधा सरळ आहे. आता वार आहे आणि म्हटलं, वार म्हटलं की त्याचा संबंध जो येतो सप्ताहाशी येतो आठवड्याशी येतो. आपल्याला एका आठवड्यामध्ये 7 वार असतात याची कल्पना ही लहानपणापासूनच आहे. आता ह्या पद्धतीचे प्रश्न सोडवत असताना मग 7 डिव्हिजन करणं हे आपल्याला तितकंसं सोपं नाहीये, म्हणून एक छोटीशी क्लुप्ती या ठिकाणी आपण वापरू शकतो. ज्या वेळेला आपल्याला प्रश्नपत्रिका मिळेल त्यावेळेला आपण जिथे कच्च्या कामासाठी जागा आहे तिथे असे कोड ठरवून घेऊया. सोमवारला 1 म्हणा, मंगळवारला 2 म्हणा, क्रमशः आपण ते लिहून घेणार आहोत. बुधवार 3, गुरुवार 4, शुक्रवार 5, शनिवार 6 आणि रविवार 7 किंवा 0. असे हे जे आहे हे क्रमांक किंवा कोड जे आहेत त्या वाराला आपण देऊन टाकलेले. आता आपल्याला शोधायचं आहे 175 दिवसानंतर कोणता वार असेल. साहजिकच आहे की 7 दिवसाचा एक आठवडा होतो, म्हणून 175 ला आपण 7 ने भाग देऊया आणि जो भागाकार येईल ते बघूया. जर 175 ला आपण 7 ने भाग दिला तर भागाकार आपला 25 येतो, परंतु मात्र बाकी जी आहे ती बाकी काय म्हणजे आपल्याला 0 मिळते. आता इथे बाकी 0 मिळाली की त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या बाकी 0 मध्ये जो आपला बाकी 0 आहे म्हणजे आपला जो वार होता तो वार होता मंगळवार. मंगळवारचा कोड काय आहे? 2 आहे. मंगळवारचा कोड आपला 2 आहे आणि या कोड मध्ये जर आपण बाकी जर बघितली तर बाकी 0 आहे. मग बाकी 0 जर याच्यामध्ये मिळवली तर आपल्याला बेरीज मिळते 2 आणि मग 2 कोड असलेला उत्तर जे आहे ते आहे मंगळवार. म्हणजे या ठिकाणी 175 दिवसानंतर आपल्याला जो वार मिळणार आहे तो काय असणार आहे? मंगळवार असणार आहे. अशा पद्धतीचं हे दिवसानंतरचं जो वार शोधण्याची जी कृती आहे ती अशा पद्धतीने आपल्याला हे उदाहरण सोडवता येतं आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर बरोबर असणार आहे. बघा पुढचं उदाहरण, शिक्षक दिन रविवारी असेल तर त्याच वर्षी वाचन प्रेरणा दिन हा कोणत्या दिवशी असेल, असा प्रश्न आहे. आता इथे शिक्षक दिन आणि वाचन प्रेरणा दिन हे दोन्ही दिवस जे आहेत ते कोणत्या दिवशी कोणत्या तारखेला साजरे केले जातात हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. साहजिकच आहे शिक्षक दिन जो आहे तो सप्टेंबर मध्ये 5 तारखेला आपण साजरा करतो, 5 सप्टेंबरला. आणि वाचन प्रेरणा दिन जो आहे तो आपल्या भारताचे माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस जो आहे तो 15 ऑक्टोबर या दिवशी आपण त्यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो. म्हणजे 5 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या दरम्यान किती दिवस आले हे आपल्याला त्या ठिकाणी काढावं लागेल. मग पुन्हा प्रश्न निर्माण होतो, 5 सप्टेंबर मग आता सप्टेंबर किती दिवसांचा आहे सप्टेंबर महिना? तर साहजिकच आहे हे आपण इथे आपल्याला लहानपणापासून माहिती आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै अशा पद्धतीने आपण त्याचं काउंटिंग करतो. जर उंचवटा असेल तर 31 दिवस त्या महिन्यामध्ये असतात आणि कोलगट भाग असेल तर त्यामध्ये त्या महिन्यामध्ये 30 दिवस असतात हे आपल्या सर्वांना माहिती आहे, त्याच्याबद्दल जास्त बोलण्याची गरज नाही. म्हणजे सप्टेंबर मध्ये 30 दिवस आहे, पैकी हे 5 जे आहे ते वजा केले म्हणजे सप्टेंबर मध्ये दिवस किती आले आपले, तर 25 दिवस आले. आणि ऑक्टोबरचे 15 दिवस म्हणजे ऑक्टोबरचे 15 दिवस धरून एकूण दिवस जे आहे ते आपले 40 आलेले आहे. मग यापूर्वीच सांगितल्याप्रमाणे आपल्याला जे कोड जे आहे ते ठरवून दिलेले आहेत. सोमवार ते रविवार, सोमवारला 1 आहे आणि रविवारला 7 किंवा 0 आहे, क्रमशः आपण ते कोड लिहितो. मग आता एकूण आलेले जे दिवस आहे त्या दिवसाला आपल्याला 7 ने जे आहे जे आठवड्यामध्ये दिवस असतात त्याने भाग द्यायचा आहे. 7 × 1 = 7, 7 × 5 = 35 आणि या ठिकाणी बाकी जी आहे ती बाकी काय होते? 5 उरते. आता बाकी 5 उरते. आता आपला जो वार होता तो सुरुवातीचा रविवार दिला होता, रविवारचा कोड 0 आहे किंवा 7 आहे. मग ह्या रविवारच्या कोड 0 किंवा 7 मध्ये आपलं बाकी जी आहे ती 5 मिळवलेली आहे आणि मग एकूण बेरीज आपली 5 झालेली आहे. म्हणजे 5 हे उत्तर कुठं आहे? तर 5 या ठिकाणी 5 हा कोड हा शुक्रवार साठी आहे. म्हणजेच काय? शिक्षक दिन जर रविवार असेल तर त्याच वर्षी वाचन प्रेरणा दिन जो आहे तो शुक्रवार या दिवशी असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 अशा पद्धतीने ते दिवस काढून
आणि त्याला 7 ने भाग देऊन तो बाकी येणारी जी कोड आहे ती कोड आपल्याला तो कोड आपल्याला त्या 12 मध्ये मिळवला की येणारा बेरजेचा कोड म्हणजे त्या दिवशी असणारा 12 असतो अशा पद्धतीची उदाहरण आपल्याला सोडवता येतात.